हरेश भोईर आणि किरण भोईर ही दोन भोईर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपली आपला मुख्य मंच इथे कॅमेरात कैद करत असताना आपले कॅमेरामन. एकंदरीत संघाची धावसंख्या एक, पहिला बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक एक प्रगतीपथावर. अप्रतिम चेंडू, नियंत्रण आहे, नियंत्रण आहे. आणि जेवढा स्लो जरी दिसत असला बॉल तरी त्याच्यात व्हॅरिएशन्स आहेत, त्याच्यात बदलाव आहेत. आणि याच करता मी म्हणतो की येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय, पुरस्कृत केला जातोय खेळाडूला, आकाश याला. मनापासून अभिनंदन आकाश. असाच खेळ पुढच्या मॅचमध्ये देखील आपल्याला करायचा आहे. आणि एकंदरीत पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. तर या स्पर्धेकरता आदरणीय बिंदासजी लसणे, मी सकाळी देखील उल्लेख केला की संतोषजी गुरव आणि बिंदासजी लसणे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर आदरणीय बिंदासजी लसणे यांच्या वतीनं या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. हा चेंडू ग्लान्स करायचा होता, करण तिथे तैनात आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आहे, खूप सुंदर प्रयत्न होता. फेकी जरी चांगली असली तरी कलेक्शन थोडं चुकलं होतं. निशाल भोईरकडनं ही सिंगल आली आणि याच सिंगलच्या बळावर धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. मी सातत्यानं म्हणतो की बघा, हे जग आहे ना, हे कालचक्र हे चालत राहतं. अनेक राजे महाराजे इथं आले आणि निघून गेले, परंतु आपलं सगळं काही आहे ना, हा डोलारा अगदी फुग्यासारखा आहे, कधीही फुटू शकतो. तर निश्चितच त्यामुळे जे काही आहे ना, ते आनंद, एकदम आनंद घेऊन जीवन जगा. इथे बँग ऑन द टार्गेट, परफेक्ट बॉलिंग, त्रिफळाचित फलंदाज बाद, विकेट सपतन. मिस्टर किरण भोईर हॅज टू डिपार्ट. साइड ही मन आपण करूयात त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. 3 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. खऱ्या अर्थानं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या लाईव्ह स्क्रीनवर, कशा पद्धतीनं शफल झाले, अंदाज चुकला. आणि दोन पायांच्या मधनं काय बॉलिंग करतोय हा गोलंदाज, अर्थातच गिरीश भोईर. क्वालिटी गोलंदाजी इथे मात्र करत असताना 3 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात आलाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे राहतोय शेष. सातत्यपूर्ण क्रिकेट आहे, सराव फार महत्वाचा आहे. आणि मी तर म्हणेन की पूर्ण यंग ब्रिगेडियर दिसत आहेत आज जय बजरंग शेलारमध्ये. सगळे नवीन चेहरे जरी दिसत असले तरी परफॉर्मन्स लेवल खूप एक्सटेंड हाय. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता, उडवलाय. ग्लान्सिंग ऍक्शन मागे, इनफील्डच्या वरून हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय पहिला संघर्षाचा चौकार. नंतर जाणवलं खऱ्या अर्थानं लेग कटर टाकायचा होता, परंतु नवीन बॉल आहे, इतकं सोपं नसणार आहे चेंडू कट करणं. आणि कदाचित तेच आव्हान गोलंदाज गिरीश भोईरच्या समोर असणार आहे. हा चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्यानं गुणफलक मात्र जाऊन पोहोचलाय त्या 7 या अंकावर. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू पहिल्या षटकातला शेष आहे. 3 षटकांची लढत आहे, अत्यंत महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांकरता. दादूचा पाडा मात्र अप्रतिम खेळ करतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, प्रॉपर लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू सरळ फेकून दिला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. चेंडूंची व्यवस्था करा चेंडू व्यवस्थापक. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती खऱ्या अर्थानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13. मी तर म्हणेन की इथे आक्रमण करायला सुरुवात केली आहे. अगदी आपण सातत्यानं म्हणतो की या 13 धावा ज्या धावफलकावर जोडल्या, ज्या दिवशी खरं तर अहमदशाह अब्दाली खलबत खिंडीमध्ये होता, 13 जानेवारी 1761 आणि 14 जानेवारी 1761 पानिपतचं युद्ध घडलं, तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की ह्या भारतभूमीला तो वसा आहे संघर्षाचा. ही भारतभूमी लढवई यांची भूमी आहे. आणि याच करता आपण म्हणतो की ये नंदन की भूमी आहे, अभिनंदन की भूमी है, ये वंदन ये अर्पण की भूमी है, ये तर्पण की भूमी है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे
तो भी इस भारत के लिए, और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को कोई अगर कान लगा के सुन ले तो भी उसमें से एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय। जाऊयात मैदानात, आपण पाहतात जय बजरंग फुंडास आयोजित सरपंच चषक 20-23। बॅकफुटवर येऊन पंच केलाय, बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण देखील अफलातून पाहायला मिळालं जय बजरंग शेलारचं। इथे मात्र एक धाव जी कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14। आपण उल्लेख केला या आकड्याचा याआधी देखील, हा आकडा खरं तर ऐतिहासिक आहे, कारण मी सातत्यानं म्हणतो महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवानं आपली राज्यघटना लिहिली, प्रशस्त भारताचं सर्व भौमत्व ज्या महामानवानं सिद्ध केलं, आणि 26 नोव्हेंबर 1949 दोन वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड हा घेतल्यानंतर एक प्रशस्त संविधान तयार झालं, आपण म्हणतो द पॉवर ऑफ, इथे अपील केली जाते, परंतु दूर दूरवर निश्चित रूपानं काटक नजर पंचांची, आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण। इथे मात्र गोलंदाज प्रशांत सजवत आहेत, चांगली गोलंदाजी, प्रॉपर हयाम ॲक्शन आहे। निशाल भोईरकडनं अपील देखील झालं होतं, परंतु इथे पहा चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे, तो 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या, 14 बॉल तयार, प्रॉपर ब्लॉक टाकला होता, परंतु इथे पहा अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, 2 धावा सहजतेनं कंप्लीट केल्यात, आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवर, 16 लॉस ऑफ 1 विकेट। स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, दुसरा राज्याभिषेक रायगडानं पाहिला, त्या माणसाचा जन्म झाला अर्थातच पुरंदरावर, आणि पुरंदराचा किल्लेदार त्यावेळी होता मुरारबाजी देशपांडे, हे वीर मावळे छत्रपतींकरता धारोष्ण रक्तवाहात, अर्थातच महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्यांनी प्राण आहुती दिली त्या सर्व वीरांना मानाची मानवंदना या स्पर्धेतून। इथे मात्र एक धाव केली आहे कंप्लीट, निशाल भोईर मात्र पडतोय, झगडतोय, लढतोय, संघर्ष करतोय सगळ्या नवनवीन चेहऱ्यांना घेऊन, असं मी तर म्हणेन की पॉवर शेलार ही खरं तर खेळाडू बनवणारी फॅक्टरी आहे, म्हणजे पहा सगळे चेहरे नवीन दिसत आहेत, परंतु त्यांची ताकद, त्यांची एकी, आणि ही त्यांची एकी, ही त्यांची एकजूट मात्र त्यांना यशापर्यंत पोहोचवती आहे। गोलंदाज तयार, हा फटका बॅटची कडा घेऊन एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू आहे, सिंगल इथे होईल कन्वर्ट, यात सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 5 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर 18 धावा 18 ऑन बोर्ड 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, 5 बॉलचा खेळ इथे संपलाय। प्रशांत अहंकारे सध्या गोलंदाजी माकवर आहे शेवटचा, आणि दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू इथे मात्र शेष, पुन्हा एकदा निघाला बडोदा वे सिटी रोड एंडकडनं, लोअर फुलटॉस होता, पंच केलाय, बॉल चालला लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन तैनात आहे, इथे मात्र 1 सिंगल कंप्लीट केली आहे, आणि पहा ही ताकद आहे क्षेत्ररक्षणाची, ही खरं तर ताकद आहे जयबजरंग शेलारची, इथे मात्र 1 सिंगल कंप्लीट झाली आहे, षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती, आणि 9.5 च्या सरासरीनं इथे धावा मात्र कमवल्यात प्रति षटक, त्या मात्र 19 रन्स ऑन बोर्ड जयबजरंग शेलारसाठी। एकच सांगेन की या मातीनं दिला वसा, कठोर छाती दगडाची इथे नद्यांनी दिली समर्थता, अखंड बलिदानाची पहाड डोंगर सांगती इथे, अजिंक्यता अभिमानाची आई जगदंबेचा पालव इथे, लढवई यांच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी, इथं मात्र लढतायत, अर्थातच हा प्रकर्ष आणि संघर्ष सुरू आहे। मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दादू सपाटा संघ, या संघाला प्रथमतः पाहिलं मी धोंडा वडवलीच्या मैदानात, काय एक्सटेंट ऑफ क्रिकेट आहे, काय स्पिरिट आहे त्या खेळाडूंकडे, आणि आता देखील पहिल्या षटकात निश्चित चांगलं गेअरअप केलं होतं, 13 धावा त्यांनी रचल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक केलं ते अर्थातच जय बजरंग शेलार संघानं, आणि 6 धावा खर्च केल्या निश्चितच प्रशांत अहंकारेनं। आता खरं तर तिसरा आणि महत्त्वपूर्ण षटक आहे, परंतु या महत्त्वपूर्ण षटकाच्या हातामध्ये दिला आहे अर्थातच या महाराष्ट्राच्या मातीचा, या भिवंडीचा लढवय्या वाघ किरण डी चन्नेसाहेब, त्यांचे सुपुत्र अर्थातच कपिलजी चन्ने गोलंदाजी माकवर आलेत, बॉल तयार, षटक नंबर 3, पहिलाच बॉल, आणि त्या पहिल्याच बॉलवर इथे चढवलाय हवाई हल्ला, चेंडू सरळ निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून, षटकार। सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 25
कोण विसरेल तो दिवस 25 जून 1983 पहिला विश्वचषक भारतानं दिलेलं स्वतःचं समर्पण प्रत्येक खेळाडूच्या मनात उरामध्ये जिंकण्याची आशा 183 धावांचं लक्ष आणि 1983लाच त्या थोपवल्या सर कपिल देव निकंज या लढवय्या योद्ध्यानं. इथे मात्र कपिल चन्नेला देखील विचार करावा लागणार आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता ईट का जवाब पत्थर से. इथे मात्र परतावं लागणार आहे फलंदाजाला. पुढच्या चेंडूवर दिलंय चोख प्रत्युत्तर, कपिल चन्नेला मिळते इथे मात्र सफलता. आणि खरं तर चांगला स्ट्रोक होता, परंतु कदाचित गतीनं बीट केला असावा. निश्चितच या बॉलवर गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, परंतु या आधीच्या मॅचमध्ये खरं तर 6 चेंडूत 25 धावा करायच्या होत्या वारेट संघाच्या विपक्षामध्ये, त्या याच जय बजरंग शेलार संघाला. आणि अक्षरशः निशाल भोईर बाळू मात्र एका एंडला उभा असताना देखील त्याने एक हाती किल्ला लढवला असंच म्हणावं लागणार आहे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की जसं 2003चा विश्वचषक संपल्यानंतर एक अफवा उठली होती की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या, तसं आता इथे मी त्या मॅचचा उल्लेख जरूर करेन की निशाल भोईरच्या बॅटमध्ये देखील स्प्रिंग आहेत की काय असं आता चेक करावं लागणार आहे. म्हणजे हा झाला एक गमतीचा भाग, परंतु अफलातून बॅटिंग, त्यामुळे या गोष्टीचा विचार आता दादूचा पाडा संघाला करावा लागणार आहे. एक मोठं टार्गेट इथून सेट करावं लागेल प्रतिस्पर्धी शेलार संघाच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा कपिल तयार, प्रॉपर ब्लॉक आणि तितकाच भयानक वेग, अफाट वेगानं इथे चेंडू फेकला होता. अर्थातच कपिल चन्नेला याचा मात्र क्रेडिट जाईल. डॉट बॉलची उद्घोषणा आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. उंचपुरी देहयष्टी हा खरं तर मोठा बांधा आहे, मोठा देहयष्टीचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याचा फायदा होईल. अगदी त्याच्या उंचीचा फायदा त्याच्या गोलंदाजीत त्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, प्रॉपर लाईन लेन बॅक टू द बॉलर, इथे मात्र खेळण्याचा मानस. आणि आता पहा आणखीन एक विकेटचं पतन धावचितच्या स्वरूपात. एक गडी निघालाय परतीच्या प्रवासाला, बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश मात्र पोहोचलाय. शेलार संघ इथे कंबर कसतोय. पहिल्या गोलंदाजानं थोडासा मार खाल्ल्यानंतर गिरीश भोईरला 13 धावा खर्च जरूर झाल्या, परंतु तदनंतर प्रशांत अहंकार आहे फक्त 6 धावा दिल्यात. कपिल चन्नेनं आत्तापर्यंत 4 बॉल डिलिव्हर्ड केलेत आणि त्यामध्ये त्यानं 2 विकेट टिपल्यात आणि 1 षटकार जर वगळला तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळ त्यानं चांगला सजवला आहे. त्यामुळे दादूचा पाडा संघ आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये मोठे मल्टीहिट्स इथून मात्र मारावे लागतील. हा फटका सरळ उडवला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून, आणखीन एक धमाका, चेंडू सरळ निघून जाईल 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं मोठी धावसंख्या मात्र आता उभी झाली आहे, 31 धावा. कपिल चन्नेच्या विरोधात इथे आक्रमण चढवलं गेलं आणि अर्थातच शेवटचा एक चेंडू या सत्रातला इथे शेष आहे. या स्पर्धेतून अत्यंत दर्जेदार कामगिरी सगळ्या फुंडास ग्रामस्थांच्या वतीनं. गोलंदाज तयार, षटकातला शेवटचा बॉल, कपिल हा ट्रॅकर, आणखीन एक उडवलाय सरळ चेंडू मागच्या दिशेनं, आणखीन एक धम्माकेदार षटकार, 6 धावा. 37 धावसंख्या धावफलकावर, विजयाकरता 38 धावांची गरज आहे. धावा त्यांना खर्च केल्यात, 38 धावांचं लक्ष समोर आहे. आता खरं तर दादूचा पाडा संघाचं कौतुक करावंच लागणार आहे, कारण दादूचा पाडा संघानं ज्या पद्धतीनं इथं बॅटिंग केली आहे शेवटच्या क्षणी येऊन मात्र हरेश भोईर हा टीम शेलार. चला कुठल्याही प्रकारचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही, आजचा शेवटचा दिवस आहे. निशाल भोईर आपण देखील उत्तम आयोजक आहात, त्यामुळे वेळेचं महत्त्व आपण जाणताय. तुम्हाला मनापासून विनंती, आत्तापर्यंत या स्पर्धेत 151 षटकार. अमोलजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनकपूर्वक स्वागत.
आणि दादूचा पाडा संघ ज्या ताकदीकरता हा संघ ओळखला जातो, कदाचित गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. निश्चितच या 38 धावसंख्येचं समोर आव्हान आहे, मोठं टार्गेट सेट केलंय. 12 पेक्षा जास्त सरासरीनं इथे धावा मात्र कमवायच्या आहेत. रनरेटनं इथे धावा मात्र कमवायच्या आहेत. साधारणतः 12 ते 13 धावा प्रति षटक ज्या कमवाव्या लागतील. यस 12.67. चला स्पीडअप करा, बॅट्समन लवकर पाठवा. शेलार संघ तुमचे 2 धुरंधर, 3 षटकांची लढत आहे. 18 चेंडू विजयाकरता 38 धावांची गरज आहे. तर 18 चेंडू आणि 38 धावा, जय बजरंग शेलार आणि टीम दादूचा पाडा या दोन संघांदरम्यानची ही लढत. काय बॅटिंग केली आहे परंतु हरेश भोईरनं, इथे अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. आदेश भोईरनं देखील एक षटकार, 2 षटकार आदेश भोईरच्या बॅटमधनं आले. 20 धावा त्याच्या बॅटमधनं त्यांना कुठल्यात, आणि अक्षरशः तडाखे बाज फलंदाजी इथे टीम दादूचा पाडा या संघाच्या माध्यमातून. आता खरं तर शेलार संघाच्या समोर आव्हान आहे, विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे. आता ती येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयाकरता 38 धावा. चला बॅट्समन बॅटर्स पाठवा, लवकर बॅटर्स या. निशाल भोईर आपण 2 फलंदाज आपले तैनात करायचे आहेत. तर निशाल भोईर आणि कपिल चन्ने हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. आदरणीय कुणाल दादा शेलार या ठिकाणी उपस्थित झालेत, एकवीरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. मी अनिल भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल दादांना इथे सन्मानित करायचंय. सन्माननीय आदरणीय कुणालजी शेलार, त्यांचा सन्मान या मंचावरून इथे आपण करतोय. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि खऱ्या अर्थानं विजयाकरता गरजेची धावसंख्या 38. टार्गेट मोठं जरी दिसत असलं तरी इथे खेळ करावा लागणार आहे. एकंदरीत आपण पाहतायत कुणाल दादांचा सन्मान, कुणालजी शेलार यांना इथे आपण सन्मानित करत असताना. यस, एक दिलदार मनाचा राजा माणूस. आतापर्यंत जी माझ्यापर्यंत माहिती पोहोचते, कुणाल दादा दिलदार मनाचा मित्र म्हणेन दानशूर राजा. ज्यावेळी पहिल्यांदा आमच्या आयोजक त्यांना भेटले ते बोलले तुम्ही मागा तेवढी रक्कम आम्ही देऊयात, देणार 100% देणार, आणि याच्यासाठी मोठं मन लागतं, दिली देखील. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. पंचांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करा. चेंडू व्यवस्थापक हां पूर्ण बॉक्स पाठवा तिथे. आता चॉईस बॉल बघा, कारण काय आता प्रत्येक कंपनीत क्वालिटी डिपार्टमेंट असतं मला वाटतं बॉलच्या पण, त्यामुळे चला पटापट चला, कारण इथे निश्चितच आता काही स्पर्धांमध्ये आपण पाहतो एकच चेंडू दिला जातो तर त्यामुळे वेळ भरपूर वाचतो. आता इथं पहा आपण 5 मिनटं गमावली आहेत, तर कृपा करून वेळ फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती गमावू नका. फायनल आपल्याला खेळवायची, आणि कालचा शेवटचा सामना हा 2 ओव्हरचा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर आजचा शेवटचा सामना हा कमी षटकांचा खेळायचा असेल तर मग यू कॅन कॅरी ऑन. सावेबी, सूर्यानगर, कोलिवली हे क्वालिफाईड संघ आहेत 4 दिवसांचे. त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांची, आणि यानंतरची पुढची लढत फुंडास संघ आणि त्या विपक्षामध्ये विजयी संघ अशी लढत यानंतर होईल. कपिल चन्ने आणि समोर गोलंदाजी माकवर गोलंदाज जतीन भोईर. पहिला बॉल घेऊन निघालाय, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. इथे पहिलाच बॉल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच चेंडूवर. खरं तर नव्या दम्याचे खेळाडू आहेत, काही अंडर 19 खेळाडू देखील आपल्याला जय बजरंग शेलारमध्ये हे नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. आणि कपिल चन्ने नव्या दमाचा खेळाडू आहे, कदाचित हाय वोल्टेज मुकाबला आहे त्यामुळे ते प्रेशर रिलीज करावं लागेल, संयमानं खेळ करावा लागेल, शक्तीपेक्षा जास्त युक्तीवर भर द्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार, यतीन
इथे पहा हाफ ट्रॅकर आणि उंचीचा फायदा इथे जरूर होणार. हा खरं तर दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6 धावा. खरं तर आपण पाहतो ना की आदरणीय किरणडी चन्ने साहेब म्हणजे आपला माणूस आणि आपला सरपंच. रात्री अपरात्री कधीही विद इन अ 24 आवर्स कधीही त्यांना फोन करा. गोरगरीब जनतेसाठी तत्पर असतात आणि त्यांचेच सुपुत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी म्हणजे जसा पिता राजकीय पटलावर फलंदाजी करतो तसा पुत्र मात्र इथं खरं तर खेळपट्टीवर स्वतःची खेळी दाखवत असताना पहिल्या बॉलवर केला आक्रमण. 6 धावा. गोलंदाज जतीन भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे. गोलंदाजी माकवर सज्ज. ओव्हर दी स्टम्प्स चालला आहे आणि पुन्हा एक डॉट बॉल. अत्यंत जबाबदारीनं गोलंदाजी होती आहे. सुरेख बॉल. कमबॅक सुरेख होता. अचूक टप्प्यावर हा बॉल मात्र इथे हाताळला गेला. 3 चेंडू आत्तापर्यंत संपुष्टात आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे ज्यामार्फत आता 6 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक षटकाराचा खेळ इथे मात्र झाला आहे. उर्वरित 3 चेंडू मात्र अजूनही शेष आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा जतीन भोईर. स्वतःनं बेसिक सेट केलेत आणि त्या अनुषंगानं त्याला ठाऊक आहे आपल्या संघाकरता आपल्याला देखील संघर्ष करायचा आहे. बॉल तयार. ओव्हर द स्टम्प्स चालला आहे. षटकातला 4th बॉल. हाफ ट्रॅकर. बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिपमध्ये वेगानं अगदी तत्परतेनं क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट केली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावर. विजयाकरता अजूनही 31 धावांची गरज आहे. ती टीम जय बजरंग शेलार या संघाला. उर्वरित 13 चेंडू आणि विजयाकरता 31 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द स्टम्प्स. गती बदलली. वेगाचा काटा देखील बदलला परंतु ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर. पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र दर्शवला गेलाय. एक्स्ट्रा धावसंख्येच्या 6 यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8. विजयाकरता बरोबर 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. इनफील्डच्या डोक्यावरून हा फटका सजवला आहे. चेंडू चालला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. निशाल भोईरचा हा कडक चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवर. विजयाकरता 26 धावांची गरज आहे. 13 चेंडू 26 धावा. फुल टॉस चेंडू होता त्याला पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि जिथे झालाय फंबल. पहिली धाव केली आहे वेगानं कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील कम्प्लीट. कंपॅरिझन जर आपण पाहिला आता तुलना जर पाहिली तर दादूचा बाडा संघाच्या 13 धावा होत्या पहिल्या षटकात. त्यांनी गडी गमावला होता. तो एक गडी त्यांनी गमावला होता पहिल्या षटकात. परंतु जर आपण जय बजरंग शेलारचा विचार केला तर ते एका धावेनं आघाडीवर आहेत. निश्चितच 14 धावा त्यांनी कमावल्यात आणि बिनबाद 14. हे दोन त्यांचे खरं तर प्लस पॉईंट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. हे समीकरण आता सोडवावं लागणार आहे. त्या अर्थातच जय बजरंग शेलार हे संघाला आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं मात्र ते इथे खेळतायत. अर्थातच संकटमोचक म्हणून आपण सातत्यानं मारुतीरायांकडे पाहत असतो आणि निश्चितच आपण याच शेलार गावाचं कुलदैवत जे आपण निश्चितच. ऑल द बेस्ट टू टीम दादूचा पाडा फ्रॉम टीम बोंबेपाडा. बोंबेपाडा संघाकडनं दादूचा पाडा संघाला इथे शुभेच्छा आल्यात आणि थँक्यू. थँक्यू नितेश भोईर, विपुल जाधव, दीपक लाटे, शिवानी भोईर, चिनू भोईर, तदनंतर मानस देसले, विपुल जाधव, तुम्ही कमेंट करताय त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. सर्व जे लाईव्ह व्ह्युअर्स आमचे आहेत त्यांचे एन्जॉय करतात त्यांना सगळ्यांना मनापासून आपण इथे त्यांचं देखील स्वागत करूयात. जाऊयात. 12 चेंडू 24 सामना आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु मला वाटतं बॅट आधी फिरली असावी. चेंडू कमी वेगानं हाताळला होता.
निश्चितच एक डॉट बॉलची उद्घोषणा झाली आणि डेफिनेटली 11 चेंडू आणि विजयाकरता 24 असं आता समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल चन्ने सध्या स्ट्रायकर एंडवर आहे, हा दिमागदार खेळाडू आहे. आत्तापर्यंत त्यानं देखील एका षटकाराच्या सहाय्यानं खेळी सजवली आहे. गोलंदाज तयार, किरण भोईर. इथे मात्र यष्टीरक्षकानं ही केलेली चुकी, शत्रुघ्न भोईर तिथे आहेत. महाराष्ट्र पोलीस अर्थातच व्हाईट बॉल प्लस वन अशा दोन एक्स्ट्रा धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील. धावांची गती जी जाऊन पोहोचली आहे 16. म्हणजे गोलंदाज जी मेहनत करतायत, पहिल्या बॉलवर किरण भोईरनं चांगला चेंडू हाताळला परंतु दुसऱ्या बॉलवर ती मेहनत व्यर्थ घालवली. एक सिंगल देखील तिथे कन्वर्ट झाले आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर काय होतं कदाचित हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलं आहे की स्ट्राईक कन्वर्जनला किती महत्त्व आहे. गोलंदाज तयार, किरण. षटकातला पुढचा बॉल, हा चेंडू इथे मात्र आक्रमण चढवलंय. मी हेच म्हणालो या आधी की स्ट्राईक चेंज झाल्यानंतर काय होतं त्याचं प्रात्यक्षिक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झिक्युशन षटकार. थँक्यू. थोडा स्पीडअप करा. निशाल भोईर का बॅटिंग करतोय हा फलंदाज, अफलातून बॅटिंग. अप्रतिम अप्रतिम या लढवय्या योद्ध्या करता आता शब्द नाही आहेत. अगदी 11 शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. हलक्या हाताने संयमात्मक खेळी इथे मात्र पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. धावांची गती पोहोचली आहे 23. विजयाकरता 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 15 धावा. मिटने वाला नाम नाही मैं, कब तक मुझको रोकोगे. अगदी निशाल भोईर काय दर्जेदार बॅटिंग करतोय. जबाबदारी फार मोठी आहे आणि असं म्हणतात की ज्याला जबाबदारीची जाणीव असते संघामध्ये त्याला चांगलंच ठाऊक असतं खेळ कसा करायचा आहे. कपिलचा हा स्ट्रोक उडवलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिल किरण चन्नेच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाकेदार मॅसिव्ह हिट षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं टीमची हॅलो या षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मी यासाठी म्हणतो की जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लष्कर कभी देखा नहीं करते. इथे प्रतिस्पर्धी किती ताकदवान आहे ना ते पाहण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. असं म्हणतात ना की कधीच कोणाच्या क्षमतेवर शंका घेऊ नका, कारण एक छोटीशी मुंगी देखील हत्तीला हैराण करण्याचा साहस आणि धाडस करू शकते. इथे पहा कपिलचा हा स्ट्रोक ग्लान्स केलाय वेगानं लेग स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षण देखील सुरेख परंतु कलेक्शन थोडंसं बॅकअप कमी. इथे मात्र व्हाईट बॉल सिग्नल आणि एक सिंगल अशा दोन धावा ज्या धाव फलकावर जोडल्या जातील. धावांची गती पोहोचली आहे 7, माफ करा रिक्वायर्ड 7 आहेत. 31 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता खरं तर चेंडू जास्त शिल्लक आहेत आणि धावा इथे मात्र कमी करायच्या आहेत त्या जय बजरंग शेलार संघाला. आता काहीतरी करिश्माच करावा लागेल तर आणि तरच टीम दादूचा पाडा हा संघ इथून विजयश्री प्राप्त करू शकेल. अप्रतिम अप्रतिम चांगला कमबॅक. किरण भोईरचं इथे विशेष कौतुक करावं लागणार आहे. चांगला निर्धाव चेंडू त्यानं त्याच्या हातातनं हाताळला. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सनं आलाय. खरं तर अप्रतिम क्रॉस सिमिंग ॲक्शन, प्रॉपर गोलंदाजी आणि खरं तर दर्जा स्वतःचा आणि गुणवत्ता इथे दाखवत असताना शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 7 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. मुंबई बडोदा रोड वे एक्सप्रेस सिटी एंड कडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव वेगानं केली आहे कंप्लीट. आणि इथे खऱ्या अर्थानं 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. आता बॉल टू रन मॅच.
कपिल चन्ने आणि निशाल भोईर ही सलामीवीरांची जोडी अजूनही मैदानात आहे। खरं तर ज्या दिवशी विश्वचषकाची फायनल होती त्याच्या आदल्या दिवशी खरं तर याला पॅट कमिन्स याला विचारण्यात आलं की उद्याच्या ट्रॅजेक्टरीज काय आहेत, उद्याचे प्लॅनिंग काय आहेत, तर त्यानं डायरेक्टली सांगितलं की साधारणतः 100,000 जास्त प्रेक्षक अहमदाबादच्या स्टेडियममध्ये असणार आहेत आणि त्या प्रेक्षकांना शांत ठेवण्याचं काम आम्हाला आमच्या प्रेशरनं करायचं, आमच्या खेळीनं करायचं आहे आणि ते काम त्यांना जबाबदारीनं केलं। कदाचित इथे देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं की दादूचापाडा संघाचं जे प्रेशर होतं त्या प्रेशरला जर रिलीज करायचं आहे तर धावा घेणं, ते देखील विदाऊट विकेट लॉस, या ट्रॅजेक्टरीज खऱ्या अर्थानं सेट केल्या जय बजरंग शेलार या संघानं। त्यामुळेच की काय या मॅचवर स्वतःचं वर्चस्व ते प्रस्थापित करू शकलेत, परंतु अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे, कारण नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस युनिव्हर्स, या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही। 6 चेंडूत 6 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, फक्त स्वतःच्या मनावर असलेला विश्वास आणि स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्हाला इथे विश्वास ठेवावा लागेल, विशेषतः आदेश भोईरला। फलंदाजीत जो करिश्मा आदेश भोईरनं दाखवला आहे तो कदाचित गोलंदाजीत, बेल्स पडली आहे, बेल्स, शत्रुघ्न भोईर, तो देखील गोलंदाजीत जर तो करिश्मा दाखवला तर मग मात्र इथून खऱ्या अर्थानं आपल्याला यश मिळू शकेल। दादूचापाडा संघ अप्रतिम कामगिरी केली आहे जरूर, परंतु दुसरं षटक महागडं ठरलं, किरण भोईरच्या विरोधात आक्रमणं चढवली गेली, 2 षटकार आणि 2 वाईडवर 1-1 सिंगल अशा तब्बल त्यांना धावा, टोटल गमावल्या 18। तर थोडंसं महागडं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला, 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात, वाऱ्याचा वेग देखील जास्त आहे। आणि इथे मात्र पुन्हा एकदा सज्जता दाखवली जाईल, शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 6 धावांची गरज आहे। बॉल तयार, समोर आहे निशाल भोईर, ओव्हर दि स्टंप्स चाललाय, इथे पहा निशाल भोईरचा हा तडाखा, खेळ खल्लास, MS धोनी स्टाईल फिनिश, 5 राखून विजय संपादित केलाय आणि शेवटच्या क्वालिफायर मध्ये जाऊन पोहोचलेत जय बजरंग शेलार। दोन्ही फलंदाजांचं कौतुक आणि खऱ्या अर्थानं दादूचापाडा संघ तुमचं देखील मनापासून तुमचं कौतुक, कारण तुम्ही इथे आलात, खेळलात, लढलात, जिद्दीनं संघर्ष केलात, परंतु हार जीत या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। जरी पदरी निराशा पडली असली तरी देखील नव्या उमेदीनं संघर्ष करण्याकरता पुन्हा एकदा सिद्ध व्हा आणि पुढच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढच्या स्पर्धेकरता शुभेच्छा। टॉस करता चला जय बजरंग फुंडास आणि जय बजरंग शेलार।